नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला माझा अत्यंत मनापासूनचा सादर नमस्कार काही अवधीनंतर बोलतोय परंतु रोज आपल्याला आकडे सांगणं हा माझा उद्देश निश्चितच नाही आणि काहीतरी जे नवीन आपल्याला धोरणं आपल्या या कोविडच्या अनुषंगाने करायचे आणि ते धोरण याचं तत्व एक नक्कीच ठरलेलं आहे आणि ते तत्व म्हणजे आपल्याला पेशंट सेंट्रिक पॉलिसी म्हणजे आमचा केंद्रबिंदू हा गरीब पेशंट कोरोना पेशंट आहे त्याला धरून धोरण आखायचं हा खऱ्या अर्थाने आमचा महाविकास आघाडीचा मुख्य विषय आहे आज मी आपल्याला एवढंच सांगेल की कोरोनाला घाबरायचं नाही कारण पंच्याहत्तर हजार कोरोनाचे बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत ते आता निश्चिंत आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघून आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की कोरोना बरा होतोच मी आपल्याला आणखीन माहिती सांगे की नव्याण्णव वर्षाचे वयस्कर महिला पुरुष हे एक नाही तर दोन तीन लोक नव्वदीच्या पुढचे काही पाच सहा लोक हे सुद्धा कोरोनामध्ये दुरुस्त होऊन घरी गेले लहान बालक बालकंसुद्धा दुरुस्त होऊन घरी गेलेले आहेत त्यामुळं कोरोनाला घाबरायचं नाही हा महत्वाचा पुन्हा विषय मी अधोरेखित आपल्याला सगळ्यांना करत आहे आता ॲक्टिव्ह केसेस किती आहेत पंच्याहत्तर हजार डिस्चार्ज झाल्या तर साठ ते पासष्ट हजार आता आज मी तिला केसेस आहेत यामध्ये सुद्धा जे ॲक्टिव केसेस आहेत त्यातमध्ये ऐंशी टक्के लोक हे असिम्टोमॅटिक आहेत दहा ते पंधरा टक्के लोकांना लक्षणे दिसतात आणि चार ते पाच टक्के लोक हे आय सी यू किंवा ऑक्सिजन या दृष्टिकोनातून ते ॲडमिट असतात तर ही पण एक माहिती आपल्या सर्वांना असली पाहिजे साधारणपणे हे आकडे सांगत असताना रिकवरी रेट किती आहे तर बावन्न टक्के आपला रिकव्हरी रेट आहे त्याचबरोबर दुसरं एक मानक याच्यामध्ये बघितलं जातं की कि किती दिवसामध्ये डबल होतं आहे पूर्वी मी आपल्याला सांगत असायचो की तीन दिवसात सात दिवसात नऊ दिवसात सतरा दिवसात असं मी सांगत होतो पण आता तीस दिवसांनी हा आकडा डबल होतो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा आहे जरूर आकडा वाढतो आहे परंतु डबलिंग रेट ज्याला जो एक मानक या सगळ्या ह्याच्यामध्ये असतो आहे जो एक पॅरामीटर असतो तो, तो लक्षात घेतला तर आपली नक्कीच यामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे आपण जर जागतिक स्तरावर जरी आपण लक्षात घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल की जे प्रगत देश आहेत यू एस असू द्या स्पेन असू द्या जर्मनी असू द्या यू के असू द्या या सर्व इटली असोद्या या सर्व देशांमध्ये जर आपण हेच माणकं आपल्या महाराष्ट्राची जरी तुलना केली तरी त्या ठिकाणी जो पर मिलियन साधारणपणे रेट असतो पर मिलियन म्हणजे दहा लाख लोकसंख्येमागे किती बाधित झाले तर या सगळ्या प्रगत देशामध्ये साधारणपणे चार हजार ते सहा हजार लोक हे बाधित झाले त्या तुलनेत महाराष्ट्रात किती झाले तर महाराष्ट्रात ही जी बाधित होण्याची जी संख्या आहे ती साधारण बाराशे आहे आणि त्यामुळे दुसरं आपण मानक बघूया की दर काय आहे तर मृत्यू दर या प्रगत सर्व देशामध्ये जर आपण बघितला तर दर दहा लाख लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे साधारणपणे चारशे ते सहाशेपर्यंत आहे त्यामुळे इटलीमध्ये मध्ये सहाशे लोक त्या ठिकाणी दर दहा लोक लाख लोक मागे वारलेले आहेत महाराष्ट्रात किती आहे तर ते प्रमाण साठ आहे दर दहा लाख लोकांमध्ये साठ आहे हे नक्कीच साठसुद्धा जरी असलं तरी हे नक्कीच भूषणावं नाहीच याला कुणीही याला याचं काही स्तुती करण्याचा विषय नाहीच जरूर आपण सर्व योग्य पद्धतीचे पावलं टाकलेले आहेत परंतु या सगळ्या दृष्टिकोनातून आपण दर कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनचे सुद्धा तेवढेच तत्परतेने आपण गोष्टी करतो आहोत मला सांगितलं पाहिजे की आपण साधारणपणे मृत्यूदराच्या दृष्टिकोनातून आमच्या सूचना आहेत आज चा चा की आज महाराष्ट्रामध्ये संख्याही वाढते आहे मृत्यूदराचं अलीकडच्या काळात थोडं प्रमाण किरकोळ वाढलंसुद्धा आहे कारण मृत्यूदर चार पॉईंट पाच झालेला आहे आता तर या दृष्टिकोनातून हे योग्य नाही आम्ही त्यासाठी फोर्स नेमले आहेत आम्ही त्यासाठी चांगले ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स ठेवलेले आहेत बेस्ट ड्रग्ज जे आहेत ते देण्याचं काम त्या दे ठिकाणी करतो आहेत आयुषच्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहेत होमिओपॅथीच्या सर्व गोष्टी आम्ही करतोय आणि एवढंच नाही तर जे ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग आहे म्हणजे सर्वेचं काम आहे ते सुद्धा अविरत चालू आहे तेच नाही तर टेस्टिंगमध्ये सुद्धा आपण जर बघितलं थ्री टेस्ट प्रिन्सिपलप्रमाणे तर ट्रेक ट्रेसिंग झाला एक भाग टेस्टिंगमध्ये आज साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वीस हजार टेस्ट दररोज करत आहोत आणि आत्तापर्यंत साडेआठ लाखाच्या वर टेस्ट्स आपण केलेले आहेत महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जर तुम्ही म्हणाल तर मुंबईमध्ये जवळजवळ पंचवीस हजार टेस्ट दररोज आपण त्या ठिकाणी करतो आणि म्हणून या सर्व जर आपण बाबी बघितल्या तर मोठ्या पद्धतीनं आपण टेस्टिंग करतो आहोत ट्रीटमेंट प्रोटोकॉल पण आपल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपण जर टेस्टिंगच्याच अनुषंगाने आता पुढे आणखीन जोर लावण्यासाठी काय काय केलं आहे नवीन धोरणं मला ते आज सांगायचे आपल्याकडे आणि ते धोरण नंबर एक आम्ही या ठिकाणी एक नवीन जी टेस्टिंगची प्रणाली आलेली आहे त्याला आपण म्हणतो अँटीजन टेस्ट्स तर अँटीजन टेस्ट म्हणजे काय तर अँटिजन म्हणजे आपण जसा थ्रोटचा आणि नाकाचा स्वॅब घेतो त्याच पद्धतीनं हा स्वॅब घ्यायचा असतो आणि तो, तो स्वॅब जसं आर टी पी सी आरमध्ये चोवीस तास लागतात तसे या टेस्टला आपल्याला एक तास लागतो आणि साधारणपणे आपण हे टेस्ट केल्या ही हे जे काही आपण साधारणपणे अर्धा ते एक तासामध्ये आपल्याला रिपोर्ट मिळतो त्यामुळे आपली वेळेची बचत होती आणि ही जी काही बायो सेन्सर नावाची जी कंपनी आहे साऊथ कोरियाची ज्या कंपनीनी हे विकसित केलं आणि आय सी एम आरनी त्याला मान्यता दिली त्यामुळे या टेस्टच्या माध्यमातून चारशे पन्नास रुपयामध्ये ही टेस्ट होते आता ही टेस्ट कुणासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आय सी एम आरची गाईडलाईन अशी आहे की आपण साधारणपणे जे फ्रंटलायनर्स आहेत फ्रंटलायनर्सचा अर्थ काय की जे हेल्थ वर्कर्स असतील एसेन्शियल सर्व्हिसेसमधले अत्यावश्यक सेवेतले वर्कर्स असतील किंवा पुलिस कर्मी असतील किंवा कंटेनमेंट सुद्धा जर आपल्याला काही लोक घ्यायचे असतील तर या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हे अँटिजेन टेस्ट महत्त्वाचे आहेत राज्य शासनाने त्याचा जी आर काढलेला आहे आणि आज एक लाख टेस्ट्स करण्यासाठीची लागणारे अँटीजन किट्स विकत घेण्यात आलेले आहेत ऑर्डर्स दिलेले आहेत मला खात्री आहे की या माध्यमातून आपला जे फ्रंटलायनर्स आहेत त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल अशी एक महत्त्वाची कामगिरी या टेस्टिंगच्या माध्यमातून होईल कारण त्यांचे एकदा टेस्ट झाल्या आणि त्याच्यात आय जी जी हा जो काही फॅक्टर असतो की ज्याच्यात अँटीबॉडीज जे सांगतात हे अँटीजन साधारण ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जर आला तर तो शंभर टक्के कोरोना पॉझिटिव्ह असतो आणि तो जर निगेटिव्ह आला तर मात्र आपल्याला पुढची कन्फर्मिटी टेस्टसाठी आर टी पी सी आर करावं लागतं आणि म्हणून या दृष्टिकोनातून अँटीजन टेस्टिंगचं महत्त्व आहे आणि अँटीजन टेस्टिंगच्या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही परिस्थितीत त्याची जी स्पेसिफिसिटी आहे तीसुद्धा बऱ्यापैकी असल्यामुळे आय सी एम आरनी त्याला खात्री दिलेली आहे म्हणून आपण ती एक आर टी पी सी आरच्याच दृष्टिकोनातूनची ती टेस्ट आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं की या अँटीजेन टेस्टचं महत्त्व आपण सर्वदूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी अँटीजेन टेस्टिंग शासनाच्या वतीनं सुद्धा करतो आहोत प्रत्येक लॅबमध्ये करतो आहोत त्याचबरोबर खाजगी लोकांना जरी करायचं असेल तरीसुद्धा ते करू शकतात कुठल्याही खाजगी व्यक्तीला जाऊन स्वतःची अँटीजेन टेस्ट करता येते अर्ध्या पाऊन तासात एक तासाच्या आतमध्ये या टेस्टचा रिपोर्ट मिळू शकतो दुसरा महत्त्वाचा विषय की आपण अँटीबॉडीज ज्या आहेत त्या अँटीबॉडीज टेस्टिंगसुद्धा करण्याचं ठरवलेलं आहे त्याला एलिझा बेस अँटीबॉडीज टेस्टिंग तोसुद्धा आता आम्ही जी आर उल्लेख केलेला आहे याचा अर्थ काय की याचा अर्थ एकच आहे की तुमच्यामध्ये इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे का काही लोक आता कंटेनमेंट झोन असतात तिथे खूप लोक इन्फेक्टही झालेले असतात त्यामुळे किती टक्के लोक इन्फेक्ट झालेत हे आपल्याला अँटीबॉडीजच्या माध्यमातून कळतं आणि म्हणून त्याला सिरो सर्वेलन्स पण म्हणतात हे सिरो सर्वेलन्स आपल्याला या टेस्टच्या माध्यमातून करता येईल अँटीबॉडी बेस्ड टेस्टच्या माध्यमातून आता यामध्ये प्रामुख्याने हे ब्लड घेण्याचा विषय असतो तुमचं ब्लड घेणं त्या ब्लडच्या माध्यमातून एक अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला त्याच्या संदर्भातला रिपोर्ट मिळू शकतो त्यामुळे हे अत्यंत कमी कालावधीत आपल्याला एक प्रकारे कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांचं साधारणपणे बाधा झालेला आहे हा या टेस्टच्या सहाय्याने कळू शकतो त्यामुळे या टेस्टला महत्त्व आहे आणि म्हणून ही टेस्टसुद्धा आय सी एम आरनी मान्यता दिली आणि आपण त्याला पुढे घेऊन जातो आहोत आणि त्याही टेस्टच्या संदर्भाने आपण कार्यवाही करतो आहोत तर आता मला एवढंच सांगायचं आहे की ह्या दोन्ही महत्त्वाच्या टेस्ट झाल्या आज एक महत्त्वाचं आनंदाची बातमीसुद्धा मला सांगावीशी वाटते की आशा वर्कर्स हा आपला ग्रासरूटला काम करणारा शेवटचा घटक आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि आपल्या इमारतीचा मजबूत पायाचा दगड आहे याचा अर्थ असा की आशा वर्कर्स आमची ग्रामीण भागात गावामध्ये प्रत्येक घरोघर जाते शहरामध्ये सुद्धा प्रत्येक गल्लोगल्ली घरोघर गर जाते आणि त्यामुळे ती सर्वे करते आमच्या आशाताई सर्व महिलांच्या दृष्टिकोनातून रुटीन कोरोनाच्या संदर्भात तर करतेच की त्यां त्यांना काही ताप आहे का सर्दी खोकल्याच्या लक्षणं आहेत का या गोष्टी तर करतेच परंतु इतर वेळीसुद्धा आशाताई खूप मोठं काम करत असते मग ते महिलांच्या संदर्भातला असेल लहान मुलांच्या संदर्भातला असेल तर ह्या सगळ्या कामाच्या संदर्भात आम्हाला नेहमीच आशाताईंच्याबद्दल अभिमान वाटावा असं हे काम असतं चौऱ्याहत्तर कामं त्यांना आपण सोपवलेले आणि त्यामुळे चौऱ्याहत्तर प्रकारचे कामं ते काम करत असतात आणि असं हे जोखीमभरं अवघड आणि खूप क्लिष्ट आणि सातत्याने मेहनत करणार आहे या कामामध्ये त्यांना कामावर मोबदला असा आम्ही आत्तापर्यंत पैसे देत असायचो परंतु आता केंद्र शासन आणि राज्य शासनाने सुद्धा आता दोन हजार रुपये फिक्स केलेत केंद्र शासनाचे काही दोन हजार असे मिळून काही फिक्स्ड अमाऊंट मिळणार आणि कामाच्या आधारावर सुद्धा मिळणार असं जर का एखाद्या आशाताईंनी चांगलं काम करायचं चा ठरवलं तर पंधरा हजार रुपये पर मंथ प्रति महिना ती कमवू शकते आज दोन हजार रुपये आम्ही प्रति महिनात आशाताईंला आमच्या वाढवून दिलेला आहे एकाहत्तर हजार आमच्या आशाताई वर्कर्सचं समाधान करण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे याबद्दल मी आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्रीयत उद्धवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा साहेब यांचा आभार मानेन आणि आशाताईंबरोबरच गटप्रवर्तकांनासुद्धा आपण तीन हजार रुपये प्रतिमा फिक्स्ड कायमस्वरूपीचं वाढ दिलेली आहे त्यामुळं मी एवढंच आशाताईंना सांगेन की आपलं हे काम महाराष्ट्र उभा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल आपण या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये न थकता आपल्याला कार्यरत राहायचं आहे एवढा संदेश मी माझ्या एकाहत्तर हजार सुद्धा या निमित्ताने देईन हे मला मान्य आहे की आता आपल्याला पुढे रोजच आमच्या सूचनाचं आहे की आता जोपर्यंत काही याच्याबद्दलचं वॅक्सिन नाही आपल्याला या कोरोनाबरोबर जगायचं आहे म्हणजे काय करायचं तर आपल्याला एस एम एस वापरायचा एस एम एस म्हणजे काय तर एस फॉर सोशल डिस्टन्सिंग एम फॉर मास्क आणि एस फॉर सॅनिटायझर म्हणजे हात धुवायचे त्यामुळं याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग म्हणजे मीटर दोन मीटरचं अंतर ठेवणं हे मस्ट आहे तोंडाला मास्क लावणं मस्त आहे त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझर हे दोन जर प्रत्येकाने वापरायचं असतील तर त्याचा भावही कमी झाला पाहिजे आणि म्हणून त्याचा भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याचा रेट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित प्रकारे कटिबद्ध आहोत चांगल्या क्वालिटीचा मास्क तुम्हाला मिळावा चांगल्या क्वालिटीचं अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर तुम्हाला मिळावं आणि ते अत्यंत माफक दरात मिळावं बाबतीत आम्ही आपल्या या, या गोष्टी आपल्यापर्यंत कुणीही वेळेचा गैरफायदा न घेता नफेखोरी न करता आपल्याला योग्य पद्धतीनं या गोष्टी देण्याचं काम उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे करू त्यासाठी आम्ही ताबडतोबीनं एखादं नोटिफिकेशन आता फूड अँड ड्रग्ज आणि आरोग्य विभागाच्या वतीनं ताबडतोबीनं काढू आज आणखीन एक विषय जो लोकांसाठी त्रासदायक मुंबईसाठी अधिक जास्त आणि राज्यासाठी सुद्धा तो म्हणजे ॲम्ब्युलन्स आज ॲम्ब्युलन्सच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या पद्धतीनं अर्ध्या किलोमीटरसाठी एक किलोमीटरसाठी आठ हजार दहा हजार असे चार्जेस घेत असायच्या तशा कंप्लेंट्स सातत्याने येत असायच्या आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी काय केलं तर त्याच्यासाठी आम्ही एक नोटिफिकेशन काढलं की जे आता उद्या निर्गमित होईल त्याच्यासाठी डॉक्टर शिंदेंच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी किंवा एक त्यांचा रिपोर्ट मागवला की ज्याच्यामधून आर टी ओकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक यादी असते की ज्याच्यात किती अँब्युलन्सेस रजिस्टर्ड आहेत त्या रजिस्टर्ड अँब्युलन्सच्या यादी कलेक्टरनी मागवायची किंवा आपल्या आयुक्तांनी महानगरपालिकेच्या मागवायची त्यातून ज्या चांगल्या ॲम्ब्युलन्सेस असतात त्या रिक्विजिशन करायच्या त्याचं भाडं ठरवायचं आणि त्या मोफत पद्धतीनं कोविडच्या पेशंट्सला वाहन करण्यासाठी वापरायचे जे लोक खाजगी चालवतीलच त्या लोकांनीसुद्धा कोणताही दर लावून चालणार नाही बिलकुल चालणार नाही आणि त्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर टी ओ आणि कलेक्टर ज्या पद्धतीनं इलेक्शनला गाड्या रिक्विजिशन करतात आणि पर किलोमीटरच्या आधारावर त्यांना दर देतात त्याच पद्धतीनं ॲम्ब्युलन्सेसलासुद्धा पर किलोमीटरचा दर त्या त्या जिल्ह्यांमध्ये जो काही असेल तो कलेक्टर आणि कमिशनर ठरवतील तो दर त्या ॲम्ब्युलन्ससाठी पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांनी द्यायचा आहे त्यामुळं मनमानी बिलकुल नाही आणि या अत्यंत क्रायसिसमध्ये जिथं महामारीसारखी अतिशय संपूर्ण लोक भयभीत आहे अशा परिस्थितीत कोणीही सामान्य लोकांचं पिळवणूक शोषण करू नाही या दृष्टिकोनातूनचे हे धोरणं आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीने घेतलेले आहेत हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्याचबरोबर आता आपण जसं ॲम्ब्युलन्सची अडचण सांगितली आणखीन एक अडचण सध्या काय भेडचा होती है? नंबर वाढतो आहे आपल्यासमोर रोज येतो आहे परंतु त्या दृष्टिकोनातून आपण जसे मोठ्या पद्धतीनं फील्ड हॉस्पिटल्स करतोय आपण एटी ट्वेंटीच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयाचे बेड्ससुद्धा ऐंशी टक्के कोणतं एखादं पाचशे बेडचं हॉस्पिटल असेल तर अठापंचे चाळीस म्हणजे चारशे बेड्स हे आपले कोविड नॉन कोविड पेशंटसाठी मिळालेच पाहिजे यासाठी अख्ख्या राज्यामध्ये प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ऐंशी टक्के बेड घेण्याचं एक नोटिफिकेशन सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांचं सर्वांचं मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीचं नेतृत्व यामध्ये निश्चितच लाभलेलं आहे आणि त्यामुळे या माध्यमातून काय झालं आहे की आपण बेड्स उपलब्ध करून घेतो आपण मोठमोठ्या ग्राउंड्सवर फील्ड हॉस्पिटल्ससुद्धा मुंबईमध्ये जिथे आता कमी आहेत बेड्स तिथं आपण बांधतो त्यामुळे हजारो बेड्सचे हॉस्पिटल्स आपण या ठिकाणी बांधलेले तर जसे बेड्स कमी पडू नये ऑक्सिजन दिलेले बेडसुद्धा कमी पडू नये ह्याची पण व्यवस्था आपण केलेली आहे पण या व्यतिरिक्त मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रामुख्याने जसं बेड्सची आहे जसं आता ड्रग्ज रेमडेसिवीर त्या ठिकाणी आपण जी दुसरी एक ड्रग आहे फॅवी पिरावी तर या दोन्ही ड्रग्स आत्तापर्यंत व्ही आय पीसाठी श्रीमंत लोकांसाठी कुणीतरी बाहेरून कॉम्पॅशनेट ग्राउंडवर दयेच्या ग्राउंडवर बाहेरून आणून द्यायची ही पद्धत असायची पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारनी सातत्याने पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी केला आणि वरून त्याला परवानगी दिली ड्रग कंट्रोल अथॉरिटी जनरल जे आहेत त्यांनी ती परवानगी दिली आणि सिप्ला आणि हिट्रो कंपनी आता त्या बनवत आहेत जून महिन्याच्या आता एंडला आपल्याजवळ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील आणि सामान्य माणसासाठी ही महागडी गोळी निश्चित औषध आणि इंजेक्शन हे निश्चित प्रकारे राज्य शासन प्रत्येक जिल्ह्याला फॅवी पिरावीर असो फ्लॅपी पिरावीर असो किंवा रेमडेसिवीर असेल किंवा टॉझिलोझुमाप असेल ह्या सर्व साठा आवश्यक प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठेवण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीचं ही महत्त्वाची ड्रगसुद्धा आता उपलब्ध होत आहेत परंतु जसं मी सांगितलं की या सगळ्या गोष्टी तर मी सांगितल्यात ड्रग्जच्या बाबतीत पण मुख्य आता अडचण कुठली येते ती म्हणजे जे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत विशेषज्ञ आहेत त्यांची उपलब्धता जरूर आपण आय एम एजला म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन्स जे जिल्ह्या जिल्ह्यामधल्या त्या त्यांच्या ब्रांचेस आहेत त्यांना आम्ही विनंती करतो आहे त्यांच्याकडून आपण सर्विस घेतो आहोत परंतु आपण नुसतं त्यांना विनंती करूनच नाही चालणार त्यांना पगार पण आम्ही द्यायचा कबूल केलं आहे की इंटेन्सिव्हिस्ट असेल तर तीन अडीच तीन लाख रुपयापर्यंत द्या नुसता प्लेन एम बी बी एस असेल तर दीड दोन लाख रुपयापर्यंत द्या या सगळ्या गोष्टी आम्ही त्या त्या कमिशनर्सला सांगितलेल्या आहेत परंतु तेवढ्यानी भागत नाही आहे म्हणून आम्ही एक विनंती केंद्र शासनाला आणि आज मंत्रिमंडळाने सुद्धा ठराव केला आहे आज मला वाटतं हा ठराव करणारं महा महाराष्ट्र एक देशातलं एकमेव राज्य असेल की आम्ही ठराव केला आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने असं सांगितलं की जे काही पोस्ट ग्रॅज्युएटचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी एम बी बी एस पूर्ण करून आता एम डीचं शिक्षण आहेत एम एस करतायत किंवा डी एन बी करतायत किंवा एम सी एच करतायत किंवा क्रिटिकल केअर मेडिसिनच्या संदर्भातला कोर्स करतायत हे सगळे पी जीचे कोर्स आहेत जेणेकरून एम एम बी बी एस नंतर पुढे तीन वर्ष असतात हे शेवटच्या वर्षाचे हे सगळे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी आता पंधरा ऑगस्टला त्यांच्या साधारणपणे परीक्षा आहेत असं गृहीत धरून आता पूर्ण अभ्यासाला लागले आणि त्यामुळं अभ्यास जर ते करत बसले तर मग पेशंटची ट्रीटमेंट कशी करा आता पावसाळ्यात सुरू आहे त्यामुळे डेंगी असेल मलेरिया असेल मान्सूनच्या संदर्भातले काही आजार असतील हे सगळे आहेत त्यामुळं तिथेही ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कोविड पेशंट्स जे काही मोठ्या संख्येने आज हॉस्पिटल्समध्ये आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला डॉक्टर्सची आवश्यकता आहे त्यामुळे आम्ही केंद्राला एक ठराव करून एवढंच कळवलं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत यांची परीक्षा पोस्टपोन करा पुढच्या चार सहा महिने किंवा मागच्या तीन वर्षाचा जो काही त्यांनी केलेलं दाखवलेलं परफॉर्मन्स आहे इंटरनल ॲसेसमेंट करून त्यांना मार्क्स देऊन त्यांना पास करा जेणेकरून आज त्यांना परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून घरी बसून चालणार नाही तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलमध्येच जायला पाहिजे त्यामुळे पी जीच्या स्टुडंटच्या दृष्टिकोनातून काम केलं आहे जे एम बी बी एस पासआउट झालेत आणि आता इंटर्नशिप करतायत त्यांनाही त्यांचं इंटर्नशिप करण्यापेक्षा कोविड हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस द्यावी तीच इंटर्नशिप ट्रीट करावी आणि सेवा आरोग्य सेवा द्यावी तिसरा मुद्दा हा पण आहे की जे एम बी बी एस झालेत आणि आता पी जीच्या साठी नीटची परीक्षा देत आहेत आता तूर्त नको ती पण पुढे ढकला जेणेकरून हे सगळे एम बी बी एस झालेले विद्यार्थी आपल्याला आरोग्यसेवेसाठी उपलब्ध होतील त्यामुळे हे सर्व केंद्र शासनालाच आणि आरोग्य विभागालाच त्याचे अधिकार आहेत कारण तो कायदा एम सी आयचा केंद्र शासनाचा आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा आणि त्यामुळे त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांना माननीय आरोग्यमंत्री ग भारत सरकारला आम्ही ठराव करून पाठवलेला आहे आणि मला विश्वास आहे की हा एका राज्यापुरता नाही तर संबंध देशाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घ्यावा कारण एका राज्यामध्ये पॅ कोरोना नाही आहे सबंध देशामध्ये कोरोना आहे तर मला विश्वास आहे की त्याही बाबतीत एक चांगल्या पद्धतीचा निर्णय निश्चित प्रकारे होईल तर अशा सगळ्या माध्यमातून आणखीन एक मुंबईच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्याच कॉर्पोरेशनच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची आम्ही निर्णय नवीन घेतो हो आहोत की ज्याचं उद्या किंवा परवामध्ये आम्ही त्याचा एक नवीन जी आर काढणार आहोत आणि तो म्हणजे आम्ही डायरेक्टर हेल्थ अर्बन म्हणजे संचालक आरोग्य कंसामध्ये शहर आत्तापर्यंत शहरांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनची एक सक्षम अधिकारी नसायचा आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाची जी काही व्यवस्था आहे एन एच यू एम बघण्यासाठी म्हणा नॅशनल हेल्थ यु अर्बन मिशन बघण्यासाठी म्हणा किंवा शहरांच्या सर्व कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटल्समध्ये एक एक सनियंत्रण ठेवणं किंवा समन्वय ठेवण्याची भूमिका म्हणा हे अधिकार नसायचे त्यामुळे तो एक वेगळा अधिकारी आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत जेणेकरून नुसत्या ग्रामीण भागापुरतं सार्वजनिक आरोग्य विभाग न राहता त्यांचं अधिक प्रभावी काम हे शहरांमध्ये सुद्धा व्हावं हाही दृष्टिकोन त्यामागचा आहे मग तेही आपल्याला दोन दिवसात निश्चित प्रकारे पाहायला मिळेल असं ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की रिक्त पदांचं आश्वासन आम्ही दिलं आहे ती भरती करण्याचं प्रक्रिया आता त्याचे धोरण ठरवण्याचं काम तत्परतेने की कोणते असे पदं आहेत की जे आपल्याला तुमच्या एकत्र परीक्षेच्या माध्यमातून ज्या पूर्वी झालेल्या आहेत त्यांच्या मार्क्सच्या माध्यमातून ठरवता येतील कोणत्या अशा पदं आहेत की ज्यांना असं न करता इंटरव्ह्यूज घ्यावे लागतील तर असं ज्या काही गोष्टी आहेत त्या ठरवण्याची प्रक्रिया आता झालेली आहे आणि त्यामुळं आता येणाऱ्या काळात या महिन्याभराच्या आत सर्व आपले जे काही पंधरा सतरा हजार पदं आहेत ते भरण्याची कामसुद्धा तत्परतेने केलंच जाईल हे सुद्धा मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे त्यामुळे मला या निमित्ताने माझ्या महाराष्ट्राच्या सर्व ज जनतेला एवढंच सांगायचं आहे की पुढचा कालावधी आपल्याला सतर्कतेने जागरूकतेने आणि सुरक्षिततेने आप आपल्याला राहायचं आहे आपल्याला कायम लॉकडाऊनमध्ये राहायचं नाही आता अनलॉकची भाषा माननीय प्रधानमंत्र्यांनी केली त्याच दृष्टिकोनातून सुद्धा आता सगळं अनलॉक करतो आहोत आणि त्यामुळे आजच निर्णय झाला की काही केश कर्तनालयाला अजून बंदी होती तर त्यातही ते काही सवलती आता देण्यात आलेल्या आहेत पुढच्या काळात आता फ्लाईट्स होती। चालू होतील रेल्वेज चालू होतील काही व्यापार चालू झालेलेच आहेत इंडस्ट्रीज चालू झालेल्या आहेत नाही जुलैमध्ये तरी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये का होत नाही आपल्याला शाळा चालू करावं लागतील या सगळ्या दृष्टिकोनातून मला म्हणायचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर मिशन बिगिन अगेन पुनश्श हरिओम या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून त्या विचारात राहायचं असेल तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळणं मास्क बाहेर पडल्यावर वापरणं सातत्याने हात धुवून सॅनिटाईज करणं हे करावं लागेल याची मोठी जाहिराती करून सामान्य लोकांपर्यंत हा विचार पोहोचवावा लागेल गर्दीच्या ठिकाणी को मॉर्बिड लोकांनी जाऊ नये माझे हात जोडून नम्र विनंती आहे की ज्यांना साठीच्या वरचे वय वै, वयस्कर लोक आहेत आणि खूप मोठ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे आजार पण आहेत मला वाटतं की त्यांनी गर्दीत जाणं टाळावं लहान मुलांनी गर्दीत जाणं टाळावं आता सध्या ज्या काही शाळा कॉलेजेस सुरू झालेल्या असतील ते ऑनलाईन सुरू झालेले आहेत त्याचा अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचं कार्य हे सतत चालूच ठेवावं हेही माझी या निमित्ताने आग्रहाची सूचना आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं म्हणायचं की आपल्याला पुढे हे काम करत राहायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षित करण्याचं काम हे आम्ही निश्चित प्रकारे करत राहू मी मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून दोन वाक्य एवढंच सांगेल की मुंबईमध्ये दोन विषय होते आता ते होते मी म्हणेल कारण आय सी यूचे बेड्स मिळत नसायचे पण आता मात्र पाचशे सहाशे नवीन आय सी यूचे बेड्स आपण उपलब्ध करून देतो आहोत मग ते सेंट जॉर्जमध्ये असो मग ते सेवन हिल्समध्ये असो डोममध्ये असो किंवा आय सी एस सीच्या आमच्या मोठ्या जे काय अडीचशे बेडचं हॉस्पिटल आम्ही आता सार्वजनिक आरोग्याचं सुरू करतोय त्याच्यामध्ये असो बी के सीमध्ये असो त्यामुळं आय सी यूच्या बेडशी अडचण राहणार नाही बाकी एसिम्टमॅटिक आणि ऑक्सिजन बेडशी तर अतिशय मुबलक उपलब्धता आहे अडचणीचा विषय नाही ॲम्ब्युलन्सेस माझं मुंबईकरांना आग्रहपूर्वक सांगणं आहे की साडेसहाशे ॲम्ब्युलन्सेसची सेवा मुंबईमध्ये उपलब्ध आहे चोवीस वॉर्डामध्ये प्रत्येक वॉर्ड रूम वॉर्डच्यामध्ये एक वॉर रूम आहे त्या वॉर रूमलाच आपण ॲम्ब्युलन्ससाठी फोन करा कुठलीही आरोग्याची सेवा कोविडची सेवा काही पाहिजे असेल तरी ती वॉर रूम संबंधित वॉर्डलाच फोन करा डायरेक्ट ॲम्ब्युलन्स प्रायव्हेटला बोलू नका ते तुम्हाला लुटण्याचं काम करतील त्यामुळे आपल्याला मुबलक प्रत्येक वॉर्डामध्ये दहा दहा पंधरा पंधरा ॲम्ब्युलन्सेस उभे आहेत दहा पंधरा डॉक्टर्स उभे आहेत आणि त्यामुळे ते तुम्हाला सेवा देतील वन नाईन वन सिक्स हा जो काही आपला इमर्जन्सी नंबर आहे त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करा आणि या माध्यमातून ॲम्ब्युलन्सेस सेवा असेल किंवा तुमचे बेड रिझर्वेशनचा विषय असेल ह्या सगळ्या माध्यमातून मला वाटतं ती सेवा घेण्याचं काम आपण सर्वांनी करावं आम्ही सतत आपल्या सेवेत राहत राहू हाच विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र